आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल फाट्याजवळ अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार पंढरपूर येथे देव दर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना मिरज पंढरपूर रोडवरील तासगाव फाट्याजवळ अपघात झाला भैरवनाथ बाबुराव मेटील वय सदवतीस मोहन हिंदुराव बोटे वै चाळीस दोघे राहणार नेरली तालुका करवीर अशी मृत तरुणांची नावे आहेत नेरली येथील मोहन बोटे हा शाहू सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला होता तर भैरवनाथ मेटील हा गौंडी काम करत होता दोघांची चांगली मैत्री होती एकादशी निमित्त या दोघांनी दुचाकीवरून पंढरपूरला जायचं ठरवलं त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ते गावातून बाहेर पडले रात्री बाराच्या सुमारास ते मिरज पंढरपूर मार्गावरील तासगाव फाटा येथे आले येथे दुचाकीची टक्कर दुचाकीची ट्रकला मागून धडक बसली या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मध्यरात्री स्थानिक पोलिसांकडून या घटनेची माहिती दिड्डनेरली येथे देण्यात आली या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने दिडने गावावर शोककळा पसरली आहे मोहन बोटे यांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे तर भैरवनाथ मेटील यांच्या मागे आई पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे